शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर हिकमत उडान यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना बाळासाहेब ठाकरे या गटात प्रवेश करण्याचे जाहीर केले. हे त्या 10 तारखेला हा प्रवेश सोहळा होणार असून यामध्ये 25,000 कार्यकर्त्यांचा हिकमत उडान यांच्या सोबत प्रवेश होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. 10 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे घनसावंगीमध्ये कुंभारपिंपळगाव इथे येणार आहेत आणि 2 कार्यक्रमाचं नियोजन देत आहे. एक तर माझा आणि माझ्या संघटनेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश आणि दुसरी गोष्ट नवीन कारखान्याच्या जागेचं भूमिपूजन. हे 2 कार्यक्रमामध्ये आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब कोण नाही लाईव्ह करणार. किती समर्थक तुम्ही प्रवेश करणार? जवळपास 25,000 लोक उद्याला असतील. निमंत्रण कोण केले जिल्ह्यात? जे आमच्या शिवसेनेचे जे लोक होते, आमचे सगळे पदाधिकारी, अर्जुनराव खोतकर आहेत, त्याच्यानंतर मोहन अग्रवाल आहेत आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेमधले जे सगळे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना आम्ही निमंत्रित केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आपण मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट केली आहे की महाविकास आघाडी आम्हाला घनसावंगीमध्ये मान्य नाही आणि आम्ही महाविकास आघाडी घनसावंगीमध्ये कधीही महाविकास आघाडीसोबत आम्ही राहिलो नाही. शेवटपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की महाविकास आघाडी तुटेल आणि आपण आणि भारतीय जनता पक्षाची नैसर्गिक युती होईल आणि आपण परत पूर्वीसारखं समविचारी पक्षांसोबत राजकारण करू, पण ते आता होताना दिसत नाही. याउलट लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी जास्तीत जास्त भक्कम होत चाललेली आहे, म्हणून आम्हाला शेवटच्या क्षणी हा निर्णय घ्यावा लागला की आपण महाविकास आघाडी सोडून महायुतीसोबत जाऊ. नो कॉमेंट्स. उद्धव साहेबांनी महाविकास आघाडी युती केली, त्यावेळेस काँग्रेसने युती केली, त्यावेळेस एकनाथराव शिंदे बाजूला झाले आणि मग त्यावेळेस तुम्ही काय प्रवेश निघाला? ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा आम्हाला खरोखर खूप आनंद झाला की आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षापासून फारकत घेतलेली आहे. आजपर्यंत आम्हाला ही अपेक्षा होती कधी ना कधी हे दोन्ही शिवसेना एकत्र होतील, भाजपबरोबर युती होईल आणि आपलं समविचारी पक्षाचं जे राजकारण पूर्वीसारखं चालू होतं ते चालू राहील. त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही वाट पाहत होतो की दोन्ही शिवसेना एकत्र होऊन आपण भाजपबरोबर युती करू, परंतु ते आता शक्य वाटत नाही, म्हणून आम्हाला शेवटच्या क्षणी हा निर्णय घ्यावा लागला. परंपरागत जागा राष्ट्रवादीकडे नाही आहे. ही जागा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना मागच्या 25 वर्षापासून अशाच प्रकारची लढत होत आहे. आता महाविकास आघाडीमध्ये त्यांना तिकीट मिळते, शिवसेना त्यांच्याबरोबर आहे, परंतु जो आमचा मूळ शिवसैनिक आहे तो कधीही महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादीच्या सोबत नव्हता. आपण एक प्रवेश करताय, आपल्याला मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिला? काय शब्द देण्यात आला एकनाथ शिंदेंना? काय शब्द दिला? तिकीट देऊ तुम्हाला. एकीकडे पंडितांनी तयारी केलेली हे बघा, पक्षामध्ये ज्यावेळेला निवडणुका होत असतात त्यावेळेला प्रत्येक पक्षातून 2-2, 3-3, 4-4 लोक इच्छुक असतात, परंतु त्यापैकी तिकीट एकालाच मिळतं. पंडितदादाही फिरतात, पंडितदादांनाही त्यांनी काम करण्याचं सांगितलं होतं, परंतु ऐनवेळेला या घनसावंगीमधली राजकीय परिस्थिती वगैरे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सगळे सर्वे वगैरे करून त्यांनी मला तिकीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर यावेळी किती मतांची आघाडी असणार आहे, कसा विश्वास वाटतो? विरोधी पक्षांवरची प्रचंड नाराजी, निष्क्रियता, मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे जनता इथली खूप त्रस्त आहे आणि त्यामुळं यावेळेस महायुतीचा उमेदवार या ठिकाणी मिळून येईल अशी आम्हाला खात्री वाटते. सतीशराव घाटगे हे सुद्धा महायुतीकडून प्रयत्न करत होते. महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत, एक भारतीय जनता पक्ष आहे, दुसरा
एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी आहे. तिघापैकी कोणाला एकाला तिकीट मिळेल? शिवसेनेमधून सुद्धा दोन तीन लोक इच्छुक होते, भारतीय जनतामधून पार्टीमधून सुद्धा दोन तीन लोक इच्छुक होते, अजितदादा पवारकडून सुद्धा काही लोक इच्छुक होते. परंतु या सगळ्यांनी मिळून बसून असा त्यांचा निर्णय झालेला आहे की ही जागा शिंदे साहेबाला सोडायची. त्यामुळं सतीशराव घाटगे यांना तिकीट मिळणार नाही. ते पण आमचे चांगले मित्र आहेत, नातेवाईक आहेत. म्हणजे ते तुमचा प्रचार करणार असं तुम्हाला म्हणायचं? नक्कीच करतील. पंडितदादा घेतलं ना? सर्व जुन्या कार्यकर्त्यांशी आता तुम्ही सर्व जुन्या कार्यकर्त्यांशी मी संपर्क केला. 90% सगळे जुने कार्यकर्ते सोबत आहेत. प्रतिनिधी संतोष तळपे, एनटीव्ही न्यूज मराठी, घनसावंगी, जालना.